आज महाराष्ट्र दिन, माझ्या तमाम मराठी बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी कोण? अहो मी करडई. ओळखलं नाहीत का मला? एकदा तुमच्या आई, आजी किंवा बाबा किंवा आजोबांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. मी थंडीतली पालेभाजी, रोजच्या वापरातलं तेल, बैलासाठीची पेंड, होळीचा पिवळा रंग, अशा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या कित्येक गरजा मी मोठ्या ताकदीनं गेली कित्येक शतकं भागवल्यात. ह्या मातीशी सुद्धा माझं इमान आहे बरं का. ते असं की मी कमी पाण्यात पिकते आणि मातीला नायट्रोजन देऊन तिचा पोतही सांभाळते. माझ्या पिवळ्या फुलांनी आणि काटेरी पानांनी शेतकरी राजाच्या शेतांची कुठल्याही कीटकनाशकाशिवाय राखण केली आहे बरं का. माझ्या तेलानं करोडो लोकांची हृदय सांभाळली आहेत. पावसात तळलेली भजी खाताना कित्येक कुटुंबांचा आनंद पाहिलाय हो मी. माझी पेंड खाऊन तुमच्या आजोबांकडचे खिल्लार, ढवळ्या आणि पवळ्या काय दिसायचे म्हणून सांगू. पण मग स्वस्त तेल आयात होऊ लागलं आणि तुम्ही सगळे तिकडेच वळलात. 300-400 रुपये महिन्याचे वाचवायच्या नादात तुम्ही मला स्वयंपाकघरातून पार हद्दपार केलं. महाराष्ट्राची राणी म्हणवणारी मी, माझ्या पिवळ्या धम्मक तेलाला वाहतं सोनं म्हणणारी पिढी, सगळंच काळाच्या पडद्याआड गेलं आणि एकेकाळी भारतातील 80% करडईचं उत्पन्न करणारा महाराष्ट्र मला पारखा झाला. आता माझ्या लाडक्या महाराष्ट्राला शेवटचं जय महाराष्ट्र म्हणावं लागणार की काय असंच वाटू लागलं होतं. पण मग इथल्याच मराठी तरुणांनी मला हात दिला. पुन्हा एकदा लाकडाच्या घाण्यावर शुद्ध रूपात माझं तेल ह्या महाराष्ट्राला मिळू लागलं. अख्ख्या भारतानं मला अमेझॉनवर हात दिला. इतकंच काय, सिंगापूर, हाँगकाँग आणि कतारची सुद्धा वारी मी करून आले. आता मी वाट बघतेय महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळवण्याची. काय मग, ह्या महाराष्ट्र दिनी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, शेतकरी राजाच्या आनंदासाठी आणि ह्या मातीचा पोत राखण्यासाठी देणार ना माझी साथ?